दत्त चौक परिसरातील जुन्या दत्त मंदिरात प्रतिवर्षी होणाऱ्या गुरुप्रतिपदा उत्सवाची सांगता मोठ्या भक्तिमय वातावरणात करण्यात आली. सकाळी श्रींच्या मूळ पादुकांना लघुरुद्राभिषेक आणि आरती केली गेली. त्यानंतर गणपती घाटावरील शिर्सीकर यांच्या दत्त मंदिरात अभिषेक आणि सद्गुरुपूजन, मौनी महाराजांच्या समाधीस अभिषेक केला गेला. दुपारी माध्यान्ह आणि नैवेद्य आरती झाली. सायंकाळी 4 वाजता महाआरती आणि सायंकाळी 5 वाजता पालखी नगर प्रदक्षिणेला सुरुवात झाली. पालखी गणपती घाटावर आल्यानंतर महाराजांच्या उत्सवमूर्तीला अवभृत स्नान घालण्यात आलं आणि आरती केली गेली. सर्वांना प्रसाद म्हणून काल्याचं वाटप करण्यात आलं. पालखी मंदिरात आल्यानंतर शेजारती केली गेली आणि महाराजांची दृष्ट काढून गुरुप्रतिपदा उत्सवाची मोठ्या भक्तिमय वातावरणात सांगता करण्यात आली. यावेळी राजाभाऊ तुळजापूरकर, ऋषिकेश कुलकर्णी, सर्व दत्तभक्त, सेवेकरी आणि गिरगारी ग्रुप, असंख्य नागरिक, महिला मंडळ उपस्थित होते, अशी माहिती दीपक अंबलगी यांनी दिली.